Oh, Pauli! आज गॉगल बिगल लावले त्याच्या मग आता हे द्यायचे ना हातावर मग वार जाईल ऐकलं नाही येणार वार हा मग वार बिर कुठे चालू आहे नाही ते ऐकून गेलं म्हणून म्हटलं ते ऐकायला थोडं असं मला कमीच येत येईलच ना आता द्यायच्या वेळेस बरोबर येईल ऐकू काय झालं द्यायच्या वेळेसच नाही येत हा मला पैसे माझे पैसे द्या हा तुमचे पैसे गेले ना किती किती होते म्हणजे आता ते बी मी सांगू पाचशे का हजार होते वाटत ना काय किती पाचशे का वीस हजार घेतले होते वीस हजार नाही काही पण झालं ते एवढे एवढे नाहीये पाच नाही दहा वाटत दहा हा दहा वाटत बरोबर आता कसं ठिकाण्यावर मग पाच कसे काय म्हणले मला तू पाच दिले काय गपचूप माझे पैसे द्या लवकर मानलेले अर्जंट लागतंय आजकाल काय नाही असं भेटणं असे बकरे म्हणजे असं गिरायकच भेटणं तुम्हाला ते सवयचे याची टोपी त्याला आणि त्याची टोपी आला काय करते आता मी स्वतः टोपी नाही घालीत ए बा मला पैसे द्या ही बोली बच्चन आहे ना तिकडे सांगा मला काही सांगायचं नाही बरं नाही तर मग माझी पुढच्या सोमवारी देईल पुढच्या सोमवारी पुढच्या सोमवारी बिमार नाही घरी येईल नाक उचलून आणि जे आहे ना घरामध्ये सगळं काढून घेईल आता काय काय आहे घरी घरी काहीच नाही घरच आहे फक्त त्यासाठी मी घरी वस्तू पण इकत घेत नाही जे आहे ना ते तर उचलून आणेल काय आणशील तुम्ही दोन चार भांडे पडेल आणेल उचलून गपचूप माझे पैसे टाका स्वयंपाक पैसे टाका गपचूप सांगितलं नाही देईल ना तुम्ही काय एवढ्या टाईट हो राहिले तुम्हाला पण आता काय पैसे काय मी का पळून चाललो का काय भरोसा आहे का तुमच्या सारखे टोप्या घालणार आहे पळून जाईल कुठं माझं कसं एकदा बोललो तर बोललो हात हा नाही तर नाही तुम्ही बोलले तर बोलले मला नका सांगू काय तुम्ही ना कोणी असेल ना त्याला सांगा मला सांगायचं नाही माझे पैसे गपचूप ठेवायचे जेवण पसतो पसतो बिस्तो घ्यायच्या वेळेस बरं नाही पसतो आला घ्यायच्या वेळेस बरं पसतो येतो तुम्हाला आता काय झालं माहिती का मला ना तुझी स्टोरी ऐकायची नाही रे बाबा हा मला माझे पैसे लागत आहे असं काय म्हणजे असं मी हात ठेवला तुम्ही हात ठेवता का कमरो बाई माणूस का कमरे हात ठेवतो बाई माणूस आहे तू कमरे म्हणजे मी असं मागे ठेवील मग मागे ठेव पुढे ठेव मला काय करेल मला माझ्या पैशाशी मतलब आहे पैसे देईल देईल जाऊ देईल ना आता तुम्हाला मी काय जाता पत आहे का मी कोच पाहून तिथून मागू मागे येतो ऐका नाही आता मागून आवाज येतो मागून का मला का नाही काय मागून काने आवाज येतो ना दोन्ही कानात कानाचे सुपडे असे पुढून येणार असं पुढून कोणी आवाज येईल ते तर ऐकू मागून कसं कळतं प्यायचं कसं कळतं घ्यायच्या वेळेस कसं कळतं सगळं तेव्हा बरं कळतं घ्यायच्या वेळेस म्हणजे गरज राहते त्यावेळेस मग तेवढं गरज कळतं आता तुम्हाला गरज आहे आता तुम्ही कसं प्रेमात मागून घ्या माझे पैसे माझे तुमचे पैसे माझे पैसे लवकर द्यायचे आणून मला दोन दिवसाच्या आत पैसे पाहिजे दोन दिवस ना बेटा दोन एक महिन्यात देतो मी घरी येऊन येणार चांगली आरती करील बरं का मी या ना घरी या ना चहा पाणी पिऊन जा त्याला काय तुझं चहा पाणी माझे पैसे लवकर ठेवायचे दहा ते वीस होईल इतर दोन दिवसात म्हणजे आता तुम्ही व्याज घ्यायचं बोलले ते मला मग मी काय बोलू केली होती दोन दिवसात झाले किती काम करा दहा ते वीस घ्या दोन वर्षांनी देऊन टाकतो मला ना माझे पैसे आता पाहिजे दोन दिवसात म्हणजे देतो देतो दोन एक दिवसात डोक्याला ताण काय पैसे पैसे करते काय म्हणते खडखड करताय बापरे मला तर फार टेन्शन आलंय बाबा तुझ्या लग्न अरे पण मी काय म्हणतो कोणी कसं काय नकार देत ताई आता कोणी कसं नकार देत म्हणजे माझ्यात काय कमी बघ एवढा हँडसम असून काय आता ते मला काय माहितीये म्हणे तू काय ती काय बाई म्हणली माहिती का तुमचे केस एवढे पातळ झाले आता तुमचं कोणती बाई म्हणली आता बघायला गेली तिच्या दिवशी डायरेक्ट समोर कचरा करताय लोक आणि म्हणे तुमचं मी म्हणलं माझं पेमेंट 22-23 हजार रुपये आहे तुम्ही आता एवढी महागाई झाली तेवढ्यात काय होत 40-50 हजार पेमेंट पाहिजे तुझं लग्न कधी होईल असं झालंय 34 वर्ष वय झालं मला होणार का नाही तेच शंका वाटत नाही असं कशाला होते आपण कशाला निगेटिव्ह विचार करायचा पण लोक असतात ग नातेवाईकामध्ये पण तोंड काढू देत नाही माहिती का मला सगळ्याचे लग्न झाले माझ्या मित्राबरोबर दोन दोन पोरं झाली माहिती का मग तेच ना ही गोष्ट तुला कळायला पाहिजे मी काय कुठला तर पोर कोण उठून आलो का कोणी भेटली पण नाही का एवढं तू जॉब करतो एवढं फिरतो हे करतो वगैरे तू ओळखी पण नाही माझी केस कमी झाली कुठे हे करायचं जरा
अरे मी के माय किती मुली यार तुमच्या ओळखीमध्ये आहे मग हो का आव ले ले मुली जास्त काय रांग लावून दिली तुझ्यासाठी यार काय अरे ये रांग ना पाहिजे एकच पाहिजे एक पाहिजे का तू काय टेंशन घेऊ नको अरे रे वा हे पण मुली चांगले आहेत ना म्हणजे अरे मुलगी हे बघा आता ही एक मुलगी आहे पाहा थांब मुलीचं फोटो तर बघू मुलगी पाहा याला थांब व्यवस्थित पाहा हे बघ पाहिले का चांगली आहे मुलगी पण वय असं वयचं काय टेंशन घेतो अरे तुला एक कोणी देईना थोडस वय आहे एक दोन वर्ष काय लग्न पहिले झालं अरे तिचं नवऱ्याचं काही झालंय वाटतं रे दिले हा अरे देवा म्हणजे झालेलं तुला काय करायचं एकदा झालेलं आहे ना अरे आता बिना लग्नाचे कुठे भेटणार तुला तुला 35 वर्षांमध्ये कोण तुला बिना लग्नाची देणार आहे हा काय बाबा खर्च खर्च येईल खर्च करावा लागेल असं नाही भेटणार भाऊ नाही खर्च करू आम्ही पण त्या बाईचं म्हणजे परत नवरा राहणार नाही कोणचा ते बाईच परत नवरा नवरा कसं येईल रे हा नवरा हा सगळं सगळं झालं मग काही टेन्शन नाही तुला पटते का तू एक काम कर चांगली वाटते ना पोरगी भारी आहे 1.25 लाख रुपये खर्च येईल ठीक आहे ना 1.25 लाख थोडं कमी करू अरे आपल्या घरच्यासाठी एवढं काय टेन्शन घेत व्हॉट्सअपला आपण व्हॉट्सअप बघू पण थोडं कमी करा भाऊजी आता आपल्या आता गावातलीच आपण एक काम करा तुम्ही ना 20,000 रुपये ऍडव्हान्स करून द्या 20,000 द्या बाकीचे नंतर हळूहळू करतो ना सगळं झाल्यावरती पण तू नाही तर परत तिकडेच गायब होती नाही तर महिने मला कुठे गेलता दिसतच नव्हतं अरे बाहेर कामं राहते माझ्या मी लग्न जुळायची कामं चालू राहते ना मग मग किती झालं आपण अरे गावातच कमीत कमी 10-12 जणांचे लग्न लावले मी मग मी तुम्हालाच येऊन भेटले असते ना आम्हाला शेंडी लावून काय नाही येडे मी काय शेंड लावणं दिसतो काय म्हणजे चायला जसं करावं बोल ते म्हणते मागवते चार घर असे काय म्हणतो मी फोटो दिले नाही फोटो टाकला तुम्हाला पैसे पाठवून द्या आता गायत्री अरे 20 द्या चल दाखवण दे बाबा हा पण मग नंतर पुन्हा दे बर बाकीचे मग मी काय पुढचे पैसे देणार नाही पोरगी आधी बघायचं अरे पोरगी म्हणजे तुझं लग्न झाल्यानंतर दे तुम्हाला लग्नाच्या दिवशी बर का लग्नाच्या दिवशी पैसे पाहिजे नाही तर मग ती पोरगी ऐन वर्ष नाही म्हणून पडेल हा तेच ना पण पोरगी बघायला कुठे येईल का अरे पोरीचं काय बघायला मी घेऊन येतो ना पोरगी हा हा तो काय दिला पाठवला फोटो आला पाहिजे हा त्याच्या जो ज्याच्यावर व्हॉट्सअप गेला ना तोच नंबर आहे अवलय बारे पोरगी एकच नंबर आहे तुम्हाला टेन्शनच नाही डायरेक्ट ना पोरगी म्हणजे काही पाहणच नाही अशी पोरगी तुम्हाला भेटणारच नाही बर का अरे तुम्ही लग्न झालं तुम्ही स्वतः खुशी तुला 2-3 हजार देऊन टाकेल 2-3 काय तू 10-12 हजार देऊन टाकला असत नाही देईल हा का बर चल काय हरकत नाही काही नाही आता पैसे दिले ना आता 2-4 दिवसात लयच आपण सांगतो ना मी तुम्हाला 2-3 दिवसामध्ये नाही नाही फोटो नाही ही पोरगी आवडली ना पण मला सांगा विचार करून तुझं तिचा नंबर भी दिली तुम्हाला सांगा मग नाही आपल्याला तसं नाही आता प्रत्येक माणूस काय आता वाईटच असतो असं एक सांगू तुला माहिती आहे चुकोटे माणसाकडनं आपले नातेवाईक पण बोलत नाही आपल्याला या लग्नाचं म्हणून हा नातेवाईक असं मग करतोय मदत करू दे ना आता आणतो बरं का मला चांगलं बोलतो कधी गेलो बाजारात नाश्ता बिस्टा खाऊ घालतो चांगला माणूस नाही चांगला तसं माणूस उगाच गावात लोक काय चर्चा करत बसतात काही
पण जाऊ दे पण मुलगी तुला आवडली ना पण सारी ना बघ मुलगी मस्त आहे ना चांगली मुलगी हे नवऱ्याने कावर सोडलं असेल बाबा हिला आणि ते जे जे लोक देत नाही त्यांच्या नाकावर टिचून दाखवायचं आता कसं काय पोरी आहे तेच ना बरोबर बरं चल आता जेवायची वेळ झाली जेवण करून घेऊ ना हा ना चल गेट उघड चल भाई पाहू दे आता हा माणूस भेटला तर भारी पण गेलो खायला पण येडे काहीतरी काहीतरी ए काहीतरी लवकर काहीतरी अगं आता हे फोटो दाखवली समेनं ती बाई गेली पोरगी ही तुझी तिचे आता हे फोटो दाखवले अगं तिचे तिचं मागे बोलू ना आपण चल ना डायरेक्ट तिचे ना ती फोटो आहे का हिचे अरे बघ मी येडाय का बघायला सांग चल लवकर दरवाजाला दरवाजाला घेतलं नाही देऊन चालली पळून अगं तिचे अगं बघ ना तू बोल ना मला नाही डायरेक्ट बोलता येणार चल चल तू काय चाललेला चल चल काय माहिती कधी नाही काय हो कुठे चालले अहो त्या भाऊजी दुसऱ्या भाऊजींकडे जायचं त्यांनी या निकडे या ना पैसे पाहिजे होते ना हा मग झालं ना काम तुम्हाला बोललो परवा देतात गेलं आपलं काम होऊन गेलं तुम्हाला माहिती पैसे पाहिजे तुम्ही तर दोन दिवसांनी देणार होते जाऊ दे आजच काम झालं आज घेऊन टाका असं आहे का आजच झालं का तुमचा नंबर टाकू ना मग द्या ना बाई लई भारी काम झालं पा बरं आले का हा मग आले आले पैसे पैसे करायचे ना आपल्या पुढं म्हणजे असं म्हणजे पैसे पैसे देऊन म्हणजे मी काय गुन्हा केला का तसं नाही आहे पैसे आहे ना पैसे निघून येतो म्हणजे आता दिली मामा निघून येतो म्हणजे काय बघायला काय माणूस देव माणूस आहे आम्ही काय काय देव माणूस आहे खरं तू काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय आलं लग्न झालेली बाई दिसत नाही लग्न अजून घटस्फोट झाला तरी मंगळसूत्र घालता का अरे डोक्यात पाणी बिनी घुसला का काय तुझ्या लग्न करायचे ना बाई तयार होईल तुला चांगलं ठेशील तुझ्या भावाला गळ्यात घाल तू नवऱ्याने सोडून दिला असं बोलते तोंड कोणत्या नवऱ्याने सोडलं माझा नवरा घरी झोपेले कुठे काय असं रागारागात बोलत असेल ती तसं काय नाही मी डायरेक्ट आपण मला सांग तुला पसंत नाही का हा काय चाललंय मला काय गाडीवाला जाऊ दे एक मिनिट आहे हे पहा माझ्यात काय कमी आहे का 34 वर्ष वय 25,000 पगार आहे काय प्रॉब्लेम कोणी हे माणसं काय बघायला ताणे माझ्या सांग ना यार समजून दिला बाबा माझा नवरा धडधाकट घरी आहे दोन पोर आहे मला माझं काय घटस्फोट आणि नाटक न करू तू काय समजतो काय मला आम्हाला सगळं कळायला तुमच्या काय झालं नाही सांगितलं ना नाही सांगितलं काय बाई कसं काय भांडी मला कशाबद्दल तुम्ही कसं आता तुम्हाला ऐकून घ्या तुमचं लग्न आम्हाला ऐकून घ्या पूर्ण मग तुम्ही बोला हे बा हा एक मिनिट तू नाही माझं लग्न जमत नव्हतं हे म्हणे मुलगी आहे एक लग्नाची तुमचा फोटो दाखवायला म्हणलं तुम्ही भारी दिसल्या पसंत असं सांगितलं घर बसून देते ना बिंदो काय का माझ्या माझे उसने पैसे गेले बाबांनी ते देत होता तो मला उसने गेले माझ्याकडे लग्न झालं बायकाला लग्न पैसे दिले लग्न जोडा कसा दिसत फोटो दाखव कोणता आला तुमच्या फोटो तूच दिला ना रे बाबा शांबे असं काय बोलताय अरे ते वहिनीचा फोटो आला अरे काय केलं नाही ना बाबा ती अरे
पैसे देऊन टाका माझे काय काय नाही त्याला मार लाज ना लज्जा लग्नासाठी आसुरले जर परत असं केलं ना पा अरे पै 2 मिनिट अरे ही बाई नाही आहे ती ही बाई फोटो काढते ती बाई नाही ती बाई नाही सारखे येते दोघी फोटो काढतो ही ही काय बाई ही काय हिची बाई नाही ती अरे काय अजून काय तरी जुळले नाही नाही बाई नाही तुम्ही जुळे बाई इतकं काय ते हा जुळ्या बाई नाही आहे आयला तुम्ही कुठे तमाशा मला मार खाऊ घातला शेंडी परत लावणार आहे बा तुम्ही मला पैसे 10000 रुपये पैसे नाही जाऊ दे लग्न आमचे पैसे दे भाऊजी हो पैसे देतो मी तुम्हाला ती बाई आहे ना थोडे कडके ती जुळी बाई नाही तिला नका सांगू ना म्हणजे खरं मग खरं खरं मग का नाही ते अजून परत नाही जुळी बाई चला तुम्ही तुमचं लग्न झालं म्हणून समजाव खरंच बोलतोय मी कसं काय बाई एवढा माफ मन केला यार ती जुळी आहे आता राग नाही येणार तुम्ही असं लग्न होईल बायला तुम्ही माग लागले दिसली नाही फोटो नाही नाही जुळी चला तुझ्या घरी घेऊन जातो का नाही तू परत पैसे देऊन टाक नाही कुठं अरे पैसे तर येड्या तुझं लग्न नाही होणार तुझं एवढं लग्न लावून देऊ चल काय तू म्हणजे आपलं काम करून घे तू 10000 कसं काय भेटले तिथे अरे ती वेगळी होती ती वेगळी होती ते आमचं वेगळं व्यवहार होता चला मला तू काय काळजी करून लग्न लावली नाही तुम्हाला काय फसल मी फसवणार माणूस दिसतो का काय काळजी करू चला